गोकुळ सोबत गोकुळ। महायुतीमध्ये जे दावे प्रतिदावे चाललेले आहेत हे जिवंतपणाचं लक्षण आहे, लोकहिताचं लक्षण दिसतंय असं माझं मत आहे। कोल्हापूर उत्तरची जागा याच्यावरती माजी आमदार राजेजी क्षीरसागर यांनी जो हक्क सांगितला याबाबत आपण प्रश्न विचारलेला आहात। ही वस्तुस्थिती आहे की राजे क्षीरसागर साहेब हे 2 वेळा या उत्तरमधून पूर्वी आमदार झालेले होते, त्यामुळे स्वाभाविक आहे की त्यांनी या जागेवर आपला हक्क सांगणं। परंतु आपल्या सगळ्यांना असे ज्ञात आहे की पोटनिवडणुकीमध्ये ही जागा भारतीय जनता पार्टीनं आम्ही ही निवडणूक लढवलेली होती आणि खूप चांगली मतं आम्ही त्या निवडणुकीमध्ये जवळजवळ 80,000 मतं घेतलेले आहेत, त्यामुळं येणाऱ्या विधानसभेमध्ये ही जागा भाजपकडेच असली पाहिजे ही भूमिका आमची आहे। काय म्हटलं? नाही, उमेदवार आमच्याकडे अनेक आहेत। तुम्ही महेश जाधव साहेबांचं नाव घेतलेलं आहे, राहुल चिकुडे साहेबांचं नाव आलेलं आहे, नाना कदम साहेबांनी ही निवडणूक लढवलेली आहे, कृष्णराज माडिक इच्छुक आहेत, आणखीन 1-2 इच्छुक निर्माण होऊ शकतात। आता हा मी सांगितल्याप्रमाणे कोल्हापूरसाठी भाजपचाच आमदार या भविष्यामध्ये उत्तरमध्ये होणार आहे, उमेदवारी कोणाला द्यायची हा सर्वस्वी निर्णय हा पक्षाचा असेल। मग त्यामध्ये महायुतीचे सर्व नेते निर्णय घेतील, त्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री असतील, सन्माननीय फडणवीस साहेब असतील, सन्माननीय अजितदादा असतील, आणि ते ज्या उमेदवाराला उमेदवारी देतील त्याच्या पाठीशी हे सगळे लोक उभे राहतील याची मला खात्री आहे। सर्वे मी अजून पाहिलेला नाही आहे, परंतु तुमच्या मनात जे आहे तोच सर्वेमध्ये नाव आहे। महाविकास आघाडीचे नेते भास्कर जाधवांनी जे काही 5 जागा विधानसभेच्या जिंकणार असा दावा केला, ते काय 5 काय 10 जागा जिंकणार म्हणू शकतात? कसं असतंय, जिथं बेस नाही तळ नाही। मला सांगा, तुम्ही नाव घेऊन सांगा, त्यांनी सांगायला पाहिजे कोणत्या 5 जागा उमेदवार तर आहेत का त्यांच्याकडं, आणि मग जिंकणार हे तर म्हणजे लांबची गोष्ट आहे। ठीक आहे, ते त्या पक्षाचे नेते आहेत, त्यांची ती भूमिका आहे, परंतु कार्यकर्त्यांना थोडंसं चार्ज करण्यासाठी ते काय बोलले असतील आपण त्यांच्याबाबत फार काय बोलू नये असं मला वाटतं।